यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, खालापूरमध्ये अब्दुल सत्तारांचा पुतळा जाळला. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झालेत. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील खालापूर टोलनाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळा जाळून संताप व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली आहे. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधातही वादग्रस्त विधान केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राज्यभर आक्रमक झाले असून सर्वत्र सत्तार यांच्या विरोधात निदर्शनं केली जात आहेत. खालापूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं. सध्याचं राजकारण पाहता लोकांचा आता राजकारणावरून विश्वास उडू लागलाय. महिलांबद्दल हे शब्द म्हणजे बोलताना त्यांनी थोडंसं तरी विचार करायला हवं होतं. प्रत्येक वेळी कोणी येतो आणि कोणतेही वादग्रस्त विधान करतो त्याच्यामुळे आपल्या राज्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते. त्याच्यामुळे मी तर हेच सांगेन की थोडंसं शब्दांना आवर घालावी आणि प्रत्येकाने भाषा वापरताना थोडंसं ताळतम्य ठेवावं. आज जे वक्तव्य केलं अब्दुल सत्तार साहेबांनी, मंत्री महोदयांना याचे जाणं पाहिजे का महिलांच्या बाबतीत कशा पद्धतीने काय शब्द वापरावे. ज्या बाबतीत महिलांचा अपमान केला, सर्व महिलांचा अपमान केला, भारतामधील महिलांच्या बाबतीमध्ये एक वेगळी भावना आहे. मंत्री महोदयांना ही जाणीव होती की आपण काय बोलतोय. ज्या पद्धतीने शब्द वापरले त्या शब्दाचा राष्ट्रवादी काँग्रेस खालापूर कर्जत विधानसभा अध्यक्ष आम्ही सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा निषेध करत आहे. आमची सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे का ह्या अशा बेजबाबदार मंत्र्याला शिंदे सरकारने त्या मंत्रिपदावरनं ताबडतोब खाली करावं. एक समाजाला एक योग्य असं न्याय जाईल. जर तुम्ही महिलांच्या बाबतीत अपशब्द वापरत असाल तर तुमचा या महाराष्ट्राच्या जनतेबाबत कशाबद्दल तुम्ही आदर करता. या चुकीच्या मंत्र्याला योग्य ती मंत्रिपद काढून घ्यावा हेच आमचं म्हणणं आहे. नच केल्यास आम्ही अजून मोठं आंदोलन करू. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील खालापूर टोलनाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळा जाळून संताप व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. आज राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदरणीय संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं ते अत्यंत निषेधार्ह आहे. एखाद्या महिलेबद्दल बोलताना आणि एखादा जबाबदार मंत्र्याने अशा पद्धतीचं वक्तव्य करावं हे निश्चितच महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आहे. माजी राज्याच्या प्रमुखांना आणि त्यांच्या सर्वच नेत्यांना विनंती आहे की आपण ह्या मंत्र्याला आवर घालावा. ज्या पद्धतीने त्यांनी गेले सातत्याने महिना दोन महिने या अशा प्रकारची वक्तव्य या महाराष्ट्रात लावलेली आहेत त्याच्यामुळे एक प्रकारचा तणाव या महाराष्ट्रात निर्माण होतो आहे. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वेळीच या अब्दुल सत्तार नावाच्या मंत्र्याचा बंदोबस्त करावा, नाहीतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरेल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आमचे सहकारी आंदोलनं करीत आहेत, अशाच प्रकारचे आंदोलनं हे पुढील काळातसुद्धा अब्दुल सत्तार यांच्या विरुद्ध चालू राहतील. संसदरत्न सुप्रियताई सुळे यांच्याबद्दल मंत्री अब्दुल सत्तार यांनी अतिशय निषेधार्ह आणि खालच्या पातळीवर जाऊन जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही खालापूर तालुक्यातले सर्व कार्यकर्ते, युवक चे कार्यकर्ते असतील, तालुक्यातील सर्व फादरवाडीचे कार्यकर्ते असतील, महिला अध्यक्ष असतील, आम्ही निषेध करण्यासाठी सारेजण येथे एकत्र जमलेलो आहोत. ज्या सुप्रियाताई महिलांचं नेतृत्व भारताच्या संसदेमध्ये अतिशय प्रभावीपणे करत असतात, अतिशय चांगले मुद्दे मांडून संसदेमध्ये त्यांना अनेक वेळा संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि अशा महिला नेतृत्वाबद्दल अशा खालच्या पातळीवर जाऊन जे घाणेरडं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे हे कुठेतरी या सरकारला आणि तोडमोड सरकार करून 50 खोके देऊन ज्यांनी बनवलेलं आहे याचे जे मुख्य कलाकार आहेत त्यांनीसुद्धा या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि त्यांचीसुद्धा प्रतिमा याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला कळून आलेली आहे. अशा प्रकारच्या ह्या सरकारमध्ये राहून मंत्रीपद भोगणाऱ्या लोकांना शरम वाटली पाहिजे एक महिला नेतृत्वाबद्दल असं वक्तव्य करताना आणि त्याचा आम्ही सारेजण निषेध करतो.
यावेळी तालुकाध्यक्ष नरेश पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, महिला तालुकाध्यक्ष श्वेता मनवे, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष बैलमारे, जिल्हा उपाध्यक्ष शेखर पिंगळे, भूषण पाटील, नितीन चौधरी, संजय कडव, राजू डोखले, संतोष चिले, स्वप्नील पालांडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-47-54.